मित्रांनो, मी 2 दिवसापूर्वीच एक पोस्ट टाकली होती, विजय धडाका नाही कामाचा। यंदाच्या T20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानबाबत तसंच घडलं, त्यांनी विजयाचा धडाका लावत सेमीफायनल गाठली होती। सलग 5 सामने जिंकलेले होते, परंतु सेमीफायनलमध्ये जे नको व्हायला तेच नेमकं त्यांच्या बाबतीत घडलं आणि ऑस्ट्रेलियाने त्यांना 5 गड्यांनी मात दिली। एक षटक शिल्लक राखून ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला आणि एकाच पराभवासह पाकिस्तानचं या स्पर्धेतून आव्हान संपलं। आधीचे 5 विजय निरर्थक ठरले आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलमध्ये हा जो त्यांना धणका दिला तो म्हणजे एक मारा पण सॉलिड मारा अशी त्याची कथा राहिली। पाकिस्तानचा हा जो पराभव आहे आणि ऑस्ट्रेलियाने त्यांना वारंवार विश्वचषक स्पर्धांमध्ये जे धणके दिले आहेत त्याची माहिती आजच्या भागात। नमस्कार, मी ललित झांबरे, स्टॅट अटॅक फन विथ नंबर्समध्ये आपलं स्वागत आहे। तर ऑस्ट्रेलियन संघाकडून पाकिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेच्या महत्त्वाच्या सामन्यात पराभूत होण्याची ही काही पहिलीच घटना नव्हती। अगदी इतिहासात गेलं तर 1987 वन डे विश्वचषकातही सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला मात दिली होती आणि तेव्हासुद्धा पाकिस्तानचा संघ आपल्या घरच्याच मैदानावर म्हणजे लाहोरला खेळत होता। यावेळीसुद्धा ते दुबईला खेळले आणि दुबई अर्थात UAE हे पाकिस्तानने आपलं दुसरं घर मानलेलं आहे। या प्रकारे विश्वचषकाच्या इतिहासात दुसऱ्यांदा पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेला आहे महत्त्वाच्या सामन्यात। यानंतर ऑस्ट्रेलियाने आणखी 1999 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला मात दिली होती। त्यावेळी लॉर्ड्सवर ऑस्ट्रेलियाने विश्वविजेतेपद पटकावलं होतं। 2010 T20 विश्वचषक स्पर्धा, त्यातही पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया असा सेमीफायनलचा सामना झाला होता, सेंट लुसिया येथला तो सामना। तो सामना माईक हसीच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने जिंकला होता। यानंतर 2015 विश्वचषकात क्वार्टर फायनलमध्ये ॲडिलेडला पुन्हा एकदा हे संघ समोरासमोर आले आणि त्यावेळीसुद्धा ऑस्ट्रेलियाची सरशी झाली होती। या प्रकारे 1987, 1999, 2010 आणि 2015 विश्वचषक त्यामध्ये नॉकआउट सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला नॉकआउट पंच दिलेला आहे आणि आता पुन्हा एकदा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलियाकडूनच नॉकआउट झालेला आहे। या प्रकारे 5 वेळा ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचं आव्हान विश्वचषकातून संपवलेलं आहे। यावेळचा जो पराभव आहे पाकिस्तानचा, त्याबद्दल हसन अली हा त्यांचा खेळाडू स्वतःला जेवढा दोष देईल तेवढा कमीच आहे, कारण त्याच्या 18व्या षटकात 15 धावा निघाल्या आणि नंतर 19व्या षटकात त्यांनी ज्याचा झेल सोडला त्या मॅथ्यू वेडनी, नंतर लागोपाठ 3 षटकात शाहिद आफ्रिदीसारख्या कसलेल्या गोलंदाजाला लगावले आणि ऑस्ट्रेलियाचा विजय निश्चित केला आणि पाकिस्तानच्या हातून सामना गेला। या प्रकारे कॅचेस विन मॅचेस, त्याच प्रकारे ड्रॉप कॅचेस अँड लूज मॅचेस असं हसन अलीच्या बाबतीत घडलं आणि त्यांनी 18व्या षटकात दिलेल्या धावा आणि त्यानंतर मॅथ्यू वेडचा सोडलेला झेल हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला। तर आता यंदाच्या T20 विश्वचषकाचा अंतिम सामना हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध न्यूझीलंड असा होईल। T20 विश्वचषकामध्ये न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचलेला आहे, तर ऑस्ट्रेलियन संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचलेला आहे। ऑस्ट्रेलियाने याच्या आधी 2010 अंतिम फेरी गाठली होती T20 विश्वचषकाची, परंतु त्यावेळी त्यांना इंग्लंडकडून उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं। यामुळे हे दोन्ही संघ पहिल्यांदा T20 क्रिकेटमध्ये विश्वविजेते ठरण्याच्या प्रयत्नात आहे। वन डे विश्वचषकाचा जर विचार केला तर ऑस्ट्रेलियन संघाने 5 वेळा वन डेचं विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे आणि न्यूझीलंडचा जर विचार केला तर न्यूझीलंडने कसोटी क्रिकेटचं विश्वविजेतेपद पटकावलेलं आहे। परंतु या दोन्ही संघांनाही आतापर्यंत T20चा वर्ल्ड कप जिंकण्यात यश आलेलं नाही आणि या दोन्ही संघांपैकी जो कोणता संघ आता रविवारी विजेता ठरेल तो पहिल्यांदाच T20चा वर्ल्ड कप जिंकणार आहे। आता तो ऑस्ट्रेलिया जिंकतं की न्यूझीलंड जिंकतं हे आपल्याला रविवारी समजेलच। तोपर्यंत स्टॅट अटॅक फन विथ नंबरच्या माध्यमातून आपल्याला मनोरंजक माहिती मी घेऊन येत राहील, म्हणून बघत राहा, शेअर करा, लाईक करा। पुन्हा भेटू पुढच्या भागात। नमस्कार।
Thank you.